तर मित्रांनो, आता लवकरच काही दिवसातच भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये आपल्याला खेळताना दिसतील. परंतु अशात एक मोठी अपडेट ही समोर येते की आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे, ज्यात खरं तर हार्दिकच्या नेतृत्वात रोहित शर्मा हा खेळणार नाही. मग ते का, यामागील कारण काय, तर याचबद्दल सविस्तर माहिती पाहूयात आजच्या व्हिडिओत. त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. तर खरं तर रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये आपल्या भारतीय संघाने नुकताच इंग्लंडचा धुव्वा उडवला, ज्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत आपल्या भारताने इंग्लंडचा 4-1 पराभव केला. त्यामुळेच मग आता भारतीय खेळाडू आपल्याला आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. पण अशात आयपीएलमध्ये मुंबईने संघाला आयपीएलपूर्वीच मोठा झटका बसण्याची शक्यता आहे, ज्यात मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा यंदाच्या आयपीएलमध्ये न खेळण्याची शक्यता ही वर्तवली जाते. खरं तर यंदा पाहिलं तर मुंबईने संघाने हार्दिक पांड्याला आपल्या संघाचं कॅप्टन बनवले. पण अशात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात रोहित शर्मा आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचं समोर येते. तर यात खरं तर रोहित शर्मा इंजुरीमुळे आयपीएलमधून माघार घेऊ शकतो, कारण जूनच्या पहिल्या आठवड्यात आपला भारतीय संघ T20 वर्ल्ड कप हा खेळणार आहे. त्यामुळेच त्याआधी फिटनेसवर काम करण्यासाठी रोहित शर्मा आयपीएलमधून ब्रेक घेऊ शकतो असं काही रिपोर्टनुसार समोर येते. तर धर्मशाला येथे झालेल्या अखेरच्या कसोटी मालिकेत आपल्या भारताने सहज विजय मिळवला, पण तिसऱ्या दिवशी पाहिले तर रोहित शर्मा फिल्डिंगसाठी मैदानात आला नव्हता, कारण रोहित शर्माला पाठदुखीत त्रास होत असल्यामुळे त्याने मैदानावर न उतरण्याचा निर्णय घेतला होता. ज्यात रोहित शर्माच्या अनुपस्थित पाहिलं तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा संघाची धुरा सांभाळत होता. त्यामध्ये BCCI रोहित शर्माला पाठदुखीच्या त्रासामुळेच मैदानात उतरवलं नसल्याची माहिती ही समोर येते. आणि त्यामुळेच येत्या T20 वर्ल्ड कप हा पाहता आता BCCI रोहित शर्माला आयपीएलमध्ये सुद्धा माघार घ्यायला लावू शकते असं म्हटलं जाते. तर तसे पाहिले तर रोहित शर्माला झालेली इंजुरी ही किती गंभीर आहे याबद्दल अद्याप काही स्पष्टता समोर आली नाही. जर रोहित शर्माला पाठदुखीचा त्रास हा जास्त होत असेल तर आयपीएल 2024 तो माघार नक्कीच घेऊ शकतो. परंतु अशात आता रोहित शर्मा आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वामध्ये कसा खेळणार याकडे सर्व चाहत्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. कारण खरं तर आयपीएल 2024 मुंबईने संघाने मोठा निर्णय घेतलेला, ज्यात मुंबईने रोहित शर्माची कर्णधार पदावरून हकलपट्टी केलेली, ज्यात मुंबईने गुजरातकडून आयात केलेल्या हार्दिक पांड्याकडे संघाची धुरा ही सोपवलेली, ज्यामुळेच मुंबईने आयपीएल लिलावादी हार्दिक पांड्याला कॅश डीलमध्ये ट्रेड केली होती. ज्यानंतरून काही दिवसातच मुंबई संघाने हार्दिक पांड्याला कॅप्टन म्हणून सुद्धा जाहीर केलं. तर मग अशात आता हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीखाली मुंबईने संघ आयपीएल 2024 कसा खेळेल हे पाहण्यासारखे. तर मग अशात तुम्हाला काय वाटते, मुंबईने संघाने हार्दिक पांड्याला कॅप्टन्सी करून चूक केली का ते कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय आयपीएल 2024 शेड्यूल हे आलेलं आहे, जर तुम्ही अजूनही पाहिलं नसेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.